गर्भवती हरिणी। एका जंगलात बऱ्याचशा जनावरांसोबत एक हरिणीही राहायची। ती गर्भवती होती आणि तिचं एक मोठं बाळ देखील होतं। एके दिवशी ती एकटीच जंगलामध्ये खूप आतमध्ये गवत चरायला गेली। हरिणी धावत धावत खूप घनघोर जंगलात गेली। पुढे गेल्यावर एके ठिकाणी तिला सुंदर ताजं लुसलुशीत गवत दिसलं। ती खूपच खुश होऊन चरू लागली। ती मधूनच चहूबाजूंचा कानोसा घ्यायची। तिच्या गर्भात असलेलं बाळ देखील इकडे तिकडे डोलत होत, जणू काही बोलत होत। हरिणीने तिच्या पोटातील बाळाशी संवाद साधायला सुरुवात केली। माझ्या लाडक्या बाळा, मला माहितीये तुला भूक लागलीय, म्हणूनच तू उड्या मारतोस ना। अरे थांब थांब थांब, मी तुला खायला देईन, तुला तेच तर हवंय ना। हो हो, जरा धीर धर, मी तुला गोड बोरं खायला देईन आणि सगळ्या प्रकारची फळं खायला घालीन। हरिणीने गवतासोबतच काही गोड गोड बोरं देखील खाल्ली आणि रसदार फळं देखील खाल्ली। तिला खूप मजा येत होती आणि सोबतच तिला तिच्या मोठ्या बाळाची देखील आठवण यायची। जंगलामध्ये संकट कसंही येतं म्हणूनच तिने त्याला सोबत नाही आणलं। काही वेळानंतर हरिणीचं पोट भरलं आणि तिला तिकडनं जायची इच्छा झाली। एवढ्यात तिच्या समोर एक भयंकर शिकारी आला। शिकाऱ्याच्या हातातला धनुष्यबाण बघून हरिणीच्या हृदयाचा थरकाप उडाला। हरिणी म्हणाली, अरे शिकारी दादा थांब ना, माझं जर ऐकून तरी घे, त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू कर। हे बघ, मी गर्भवती आहे, एक बाळ माझ्या पोटात वाढतंय आणि दुसरं बाळ दूर जंगलात माझी वाट बघतंय। माझ्या बाळांवर दया कर, तुलाही मुलं असतील, तुझंही त्यांच्यावर खूप प्रेम असेल जितकं माझं माझ्या बाळांवर आहे। तू जर मला मारलंस तर माझ्या बरोबर माझ्या पोटातल्या बाळाचीही हत्या होईल आणि एका बाळाच्या डोक्यावरून त्याच्या आईचं छत्र कायमचं हरपेल। हरिणीचं म्हणणं ऐकल्यानंतर शिकाऱ्याचं मन बदललं। त्याने धनुष्यावर लावलेला बाण काढला। शिकारी म्हणाला, हे हरिणी, तुझं म्हणणं ऐकून माझं मन गदगदून आलंय। आता मी तुला नाही मारणार, माझं मन परिवर्तन व्हायच्या आधी तू इथून निघून जा। हरिणी म्हणाली, शिकारी दादा, तुम्ही मला जीवन दान दिलंय, यासाठी मी तुमची खूप आभारी आहे। हरिणी तिकडून पुढे गेली। या दरम्यानच एका दुसऱ्या शिकाऱ्याने तिची वाट अडवली। हरिणी म्हणाली, हे शिकारी दादा, माझ्यावर दया करा, कृपया माझ्या बाळासाठी मला जाऊ द्या। हरिणीने त्याच्यापासून तिचे प्राण वाचवण्यासाठी खूप याचना केली, पण त्या कठोर मनाच्या शिकारीचं हृदय जराही नाही पाघळलं। शिकारी म्हणाला, मला तुझ्या बोलण्याचं काय घेणं देणं, तू माझ्या समोर शिकार बनून आलीस आणि मी तुला मारून माझ्या सोबत घेऊन जाणारच आहे। जर घोड्याने गवताशी मैत्री केली तर मग खायचं काय, तुला मारून माझं आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरेल, म्हणून तुला मरावं तर लागेलच। हरिणी म्हणाली, ठीक आहे, जर तुला मला मारायचंच आहे तर त्यासाठी मी तयार आहे, पण माझ्यावर कृपा करून थोड्या वेळासाठी मला घरी जाऊ दे, मी माझ्या कुटुंबियांना भेटून परत येईन, मग तू मला मारून खा। शिकाऱ्याने हरिणीचं म्हणणं नाही ऐकलं आणि त्याने नेम लावलाच। हरिणीने जीव वाचवण्यासाठी पळ काढला। हरिणीला बाण लागलाच, तरीही ती थांबली नाही, पळत राहिली। निर्दय शिकारी तिच्या मागे धावत होता। हरिणी गर्भवती असल्या कारणाने खूप जोरात पळू शकत नव्हती। शिकाऱ्याने नेम लावून बाण चालवला आणि बाण हरिणीच्या शरीरामध्ये घुसला। ती तरीही पळत होती आणि बरीच दूरवर गेली। शिकारीही धावत धावत तिच्या मागे जात होता, पण हरिणी तिच्या नजरेपासून दूर निघून गेली होती। शिकाऱ्याच्या समोर अचानकपणे एक सिंह आला आणि त्याने त्या शिकाऱ्यावर आक्रमण केलं। सिंहाने शिकाऱ्याचं जीवन संपवून टाकलं। हरिणी तिच्या कुटुंबाकडे पोहोचली। तिचं बाळ खूप आतुरतेने तिची वाट पाहत होतं। हरिणीचं बाळ म्हणालं, आई, हा बाण तुला कोणी मारलाय ग? हरिणी म्हणाली, एका निर्दयी शिकाऱ्याने, बाळा मला खूप चक्कर येते। एका माकडाने पटकन येऊन तो बाण काढला आणि त्या जागेवर काही जंगली उपायकारक जडीबुटी लावली। हरिणी तिच्या बाळाजवळ परत आली। हरिणी म्हणाली, बाळा तू काही खाल्लंस का? हरिणीचं बाळ म्हणालं, हो हो आई, खाल्लं ना, खूप काही खाल्लं, माकड मामा सोबत खरंच खूप मजा आली मला। हरिणी म्हणाली, माकड दादा, माझ्या सखीला बोलवा, माझ्या पोटात खूप दुखतंय। माकडाने दुसऱ्या हरिणीला, जी ह्या हरिणीची सखी होती, तिला बोलवलं। ती त्या हरिणीला सोबत घेऊन झुडपांच्या मागे गेली। हरिणी म्हणाली, सखी, माझे प्राण आता नाही वाचणार, मी आता या बाळाला जन्म देणार आहे,
माझी तुला विनंती आहे की या दोन्ही बाळांची काळजी घे. सखी हरिणी म्हणाली, तुला काय नाही होणार, तुझ्या बाळांची मी पूर्ण काळजी घेईन, माझ्या बाळांप्रमाणेच त्यांना वाढवेन. हरिणीने काही क्षणानंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि तिने कायमचा या जगाचा निरोप घेतला. हरिणीची सखी आणि माकड दोघांचे डोळे पाणावले. हरिणीचं मोठं बाळ देखील खूप दुःखी झालं. त्याला असं वाटलं की त्याची आई वेदनेमुळे झोपली आहे. बरीचशी जनावरं तिकडे पोहोचली होती. हरिणीचं मोठं बाळ पुन्हा एकदा आईजवळ पोहोचलं. हरिणीचं मोठं बाळ म्हणालं, आई उठ ना, बघ ना, बरेचसे काका काकी आपल्याला भेटायला आलेत, आपल्या छोट्या बाहुलीला भेटायला आलेत. तू आता जागी हो ना आणि या सगळ्यांचं स्वागत कर. बघ ना, छोटं बाळ भुकेलंय, तिला दूधही पाजायचंय. आई तू काही बोलत का नाहीस ग? काय मी काही चूक केली म्हणून तू रागावलीयस? माकड मामा, तुम्हीच आईला समजावा ना. माकड म्हणाल, बाळा आता तिला झोपू दे, ती बरी जागली होती. तू इकडे ये, हे बघ तुझी छोटी बहीण तुला बोलावते. हरिणीची मैत्रीण त्या छोट्याशा हरिण्याच्या बाळाला दूध पाजू लागली. मोठ्या मुलाला देखील आपल्या जवळ बोलावलं. आता एका मावशीने आईची जागा घेतली होती. मित्रांनो, ही मुकी जनावरं कोणालाही काही त्रास देत नाहीत. हे तर प्रेमाने जगू इच्छितात. यांनाही आपल्यासारखा जगण्याचा हक्क आहे. खाण्यापिण्याचा, हिंडण्या फिरण्याचा हक्क आहे आणि आपल्याच प्रमाणे सुखी राहण्याचाही हक्क आहे. यांची हत्या करणं सर्वात मोठं महापाप आहे. आपल्याला सदैव प्राणी मात्रांवर दया करत त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. एका शहरामध्ये आलोकनाथ आणि उद्यांत नावाचे दोन ब्राह्मण मुलं राहायची. एक गरीब होता तर दुसरा श्रीमंत. दोघेही शेजारी होते. गरीब ब्राह्मणाची बायको त्याला रोज टोमणे मारायची, भांडायची. तुमच्या नियमांनी आणि धर्मांनी आपल्याला काय दिलंय? दोन वेळेचं जेवण सुद्धा नीट मिळत नाही आपल्याला. उद्यांताला बघा, किती श्रीमंत झालाय तो. एकदा पौर्णिमेच्या दिवशी गरीब ब्राह्मण पुत्र आलोकनाथ आपल्या बायकोच्या रोज रोजच्या भांडणामुळे त्रासून जंगलाच्या दिशेने निघतो. हा विचार करून की जंगलात वाघ किंवा कोणतं तरी जनावर त्याला मारून खाऊन टाकेल, त्या प्राण्याचं पोट भरेल आणि मेल्यामुळे तो त्याच्या बायकोच्या रोज रोजच्या टोमण्यांपासून वाचू शकेल. जंगलामध्ये जाताच त्याला एक गुहा दिसते. तो गुहेच्या दिशेने जातो. गुहेमध्ये एक आदमखोर सिंह झोपलेला होता आणि सिंहाच्या झोपेमध्ये विघ्न पडू नये यासाठी पहारेकरी हंसाचा पहारा असतो. हंस जेव्हा दुरूनच ब्राह्मण पुत्राला येताना पाहतो तेव्हा विचार करतो, हा ब्राह्मण येईल आणि सिंह जागा होईल आणि याला मारून खाऊन टाकेल. पौर्णिमेच्या दिवशी मला पाप लागेल, याला तर वाचवू कसं मी. त्याला एक उपाय सुचतो आणि तो सिंहाच्या नशिबाची स्तुती करू लागतो. अहो जंगलाचे राजा, उठा जागे व्हा, आज आपला भाग्योदय झाला आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्वतः विप्रदेव तुमच्या घरी येत आहेत. लवकर उठावं, त्यांचं दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना दक्षिणा देऊन रवाना करावं. तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा क्वचितच येईल. तुम्हाला पशु योनीतून मुक्ती मिळेल आणि मलाही पुण्य लाभाची प्राप्ती होईल. सिंह गर्जना करून उठतो. हंसाचं बोलणं त्याला पटत आणि आधीपासून शिकार केलेल्या मनुष्यांचे दागिने त्याच्या जवळ होते. ते सर्वच्या सर्व त्या आलोकनाथ ब्राह्मणाच्या पायाशी ठेवून नमस्कार करतो. जिभेने त्याचे पाय चाटतो. त्यानंतर हंस ब्राह्मणाला इशारा करतो, हे विप्रदेव, हे सर्व दागिने उचला आणि जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर तुमच्या घरी परत जा. हा सिंह आहे, याचं मनपरिवर्तन कधीही होऊ शकतं. ब्राह्मणाला गोष्ट कळते आणि तो घरी परत येतो. त्याची शेजारी श्रीमंत ब्राह्मणाच्या बायकोला जेव्हा सर्व काही माहिती पडतं तेव्हा तीही तिच्या पतीला जबरदस्ती पुढच्या पौर्णिमेला जंगलामध्ये त्याच सिंहाच्या गुहेमध्ये पाठवते. आता सिंहाचा पहारेकरी बदललेला असतो. नवा पहारेकरी असतो कावळा. जशी कावळ्याची प्रवृत्ती असते तो मनात विचार करतो, किती मस्त आहे, ब्राह्मण येतोय, सिंहाला उठवतो, सिंहाच्या झोपेमध्ये विघ्न होईल तेव्हा तो रागावेल, ब्राह्मणाला मारेल तर माझ्याही हाती काहीतरी पडेल ना, माझं पोट भरून जाईल. हा विचार करून तो कावळा काव काव ओरडू लागतो.
सिंह रागावतो, ब्राह्मणाकडे त्याचं लक्ष जातं, त्याला हंसाची गोष्ट लक्षात येते, तो समजून जातो की कावळा का कावकाव करत आहे। तो त्याच्या हंसाने सांगितलेल्या कृत्याला अजिबात संपवू इच्छित नव्हता, पण तरीही सिंह तर सिंह असतो, जंगलाचा राजा। तो गर्जना करून ब्राह्मणाला म्हणतो, हंस सरोवर त्याजिले काम आहे पहारेदार, विप्र वाचव प्राणाता, निज ग्रह कर सुधार। याचा अर्थ होता, हंस जो चांगल्या विचाराचा चांगल्या मनोवृत्तीचा होता, उडून सरोवराच्या दिशेने गेलाय, आणि आता कावळा प्रमुख पहारेदार आहे, जो मला तुला मारण्यासाठी उकसवत आहे। माझं मनपरिवर्तन होईल या आधी हे ब्राह्मण इथून निघून जा, सिंह कोणाचाही यजमान नाही झालेला आहे, तो तर हंस होता ज्याने माझ्याकडूनही पुण्य करून घेतलं। दुसरा ब्राह्मण सगळी गोष्ट समजतो आणि घाबरून पटकन आपल्या घराच्या दिशेने निघतो प्राण वाचून। सांगण्याचं तात्पर्य हे मित्रांनो, ही गोष्ट आजच्या युगात देखील अगदी चपखल बसते। हंस आणि कावळा दुसरे तिसरे कोणी नाही, आपलीच व्यक्तित्व आहेत। कोणी कोणाचं दुःख पाहून दुःखी होतो आणि त्याच्या हिताचा विचार करतो, तो हंस आहे। आणि जो कोणाला दुःखी पाहू इच्छितो, कुणाचंही सुख त्याला सहन नाही होत, तो कावळा आहे। जे आपापसात मिळून मिसळून एकत्र राहू इच्छितात, ते हंस प्रवृत्तीचे आहेत। जे भांडण करून एकमेकांना मारण्याची प्रवृत्ती बाळगत असतात, ते कावळ्याचं प्रतीक असतात। अशा प्रवृत्तीची लोक कुणाचं अनहित सोडून हित नाही करू शकत। आपल्या आजूबाजूला लपलेल्या कावळ्यांचा शोध घ्या, त्यांच्यापासून लांब राहा, आणि जे हंस प्रवृत्तीचे आहेत त्यांच्या सोबत राहा। ह्यातच तुमचं आणि आपल्या सर्वांचं कल्याण लपलेलं आहे। लेखक हरिशंकर पांडे।